नमस्कार मी दिव्या हुरकट साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत मधुमेहाचा महाप्रलय या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सुहास एरंडे सर सर कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्ते डॉक्टर सुहास एरंडे यांची ओळख करून द्यायची झाली तर डॉक्टर सुहास हे डायबिटीज स्पेशलिस्ट असून अक्षय डायबिटीज हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत अक्षय डायबिटीज हॉस्पिटल हे कर्वे रोड पुणे येथे स्थित असून सर्व आधुनिक टेक्नॉलॉजीने सुसज्ज असे डायबिटीज हॉस्पिटल आहे डॉक्टर सुहास हे गेली तीस वर्षं या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत डॉक्टर सुहास यांनी डायबिटीज रिलेटेड अनेक शोधनिबंध लेख लिहिले असून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये ते प्रकाशित करण्यात आले आहे तसेच डॉक्टर डौ, सुहास हे मधुमेह जनजागृती करणाऱ्या अनेक पुस्तकांचे लेखकही आहेत समाजसेवा आणि प्रबोधनासाठी त्यांना डायबिटीज मित्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या याच कामाची दखल घेत मधुमेह क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना हेल्थ आयकॉन या अवॉर्डने सन्मानितही करण्यात आले आहेत आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सर स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत चला तर मग चर्चेला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आहे सर पहिला प्रश्न असा भारता की भारताला मधुमेहाची जागतिक राजधानी म्हणतात असं का आहे सर याचं साधं उत्तर असंही देईन मी की आजच्या घटकेला साधारणत पावणे आठ ते आठ करोड मधुमेहाचे रुग्ण भारतामध्ये आहेत कदाचित एवढेच आणखीन व्यक्ती असे आहेत की ज्यांना मधुमेह आहे पण त्यांचं निदान कदाचित झालेलं नाही आहे आपण जागतिक पातळीवर जर विचार केला तर ही संख्या मधुमेही रुग्णांची सुमारे पन्नास करोड आहे आपण जर ह्या प्रलयाकडे लक्ष दिलं नाही तर येत्या साधारणपणे प वीस ते पंचवीस वर्षामध्ये दरवर्षी एक करोड रुग्णांची जागतिक संख्येमध्ये भर पडेल त्यामुळं आपण पन्नास करोडवरून पंच्याहत्तर करोडवरती जाऊ किंवा काय अशी अत्यंत गंभीर अशी भीती आहे याच काळात भारतामधले रुग्ण जे आठ करोड आज आहेत त्यांची संख्या तेरा करोडपर्यंत पोचेल किंवा काय अशी सार्थ भीती आपल्याला वाटते मधुमेह म्हणजे नुसती वाढलेली साखर नाही तर मधुमेह म्हणजे हृदयविकार मधुमेह म्हणजे मूत्रपिंडाचे विकार डोळ्याच्या पडद्यावरती दुष्परिणाम मूत मूत्रपिंडाबरोबरच मज्जा तंतूंवरती दुष्परिणाम पायाची बोटं कदाचित गँग्रीन होणे अशी कॉम्प्लिकेशन्स म्हणजे मधुमेह त्यामुळं मधुमेह माणसाचा पाठलाग करतो त्याला तो धड जगोई देत नाही आणि धड मरू देत नाही म्हणून एवढ्या मोठ्या आठ करोड लोकांच्या मधुमेह संख्येमुळे भारताला मधुमेहाची राजधानी असं म्हटलं जातं अगदी सर पण सर मधुमेहाची राजधानी भारताला म्हटलं जातं आणि खूप मोठ्या प्रमाणावर भारतात मधुमेहाचे पेशंट्स आढळतात आपण उपचार कसे करावेत मधुमेहावर आणि काय उपचार आहेत ते जाणून घ्यायचं आहे मात्र त्याआधी मधुमेह होऊच नाही यासाठी काय करता येईल हे आम्हाला जाणून घ्यायचं हा प्रश्न तुम्ही खूपच चांगला विचारलात कारण मधुमेह हा दीर्घकालीन आजार क्रॉनिक डिझीज आणि ह्या आजारासाठी प्रतिबंधक उपचार होऊच नाही म्हणून जे काही पायऱ्या आपण घेऊ किंवा जे काही उपाययोजना करू ती अत्यंत उत्कृष्ट राहील कारण ह्या प्रिव्हेशन किंवा ह्या प्रतिबंधक उपायांमुळे त्या त्या व्यक्तींना आपल्याला मधुमेह आहे किंवा नाही याची पहिली खातरजमा करावी लागेल जर नाही आहे तर आमच्याकडे इंडियन डायबिटीस रिस्क स्केल या नावाचा प्रकार आहे त्या माणसाचं वय हो पुरुष किंवा स्त्री त्याचा पोटाचा घेर किती सेंटीमीटर आहे तो मनुष्य व्यायाम करतो किंवा नाही आणि त्याच्या आईंना किंवा वडिलांना मधुमेह होता का म्हणजे फॅमिली हिस्ट्री याच्यावरती त्याचा स्कोअर केला जातो आणि त्याला मधुमेह हो व्हायची जोखीम किती आहे हे साधं त्याला त्या स्केलवरती तपासता येतं ही जर जोखीम जास्त असेल तर त्या व्यक्तीने निश्चितपणे साखर तपासायला पाहिजे मधुमेहाविषयी गायडन्स घ्यायला पाहिजे पुढं जाऊन त्याच्या जर तो माणूस स्थूल किंवा लठ्ठ असेल वजन जास्त असेल तर त्यांनी ते, ते वजन कमी करायला पाहिजे सिम्पल वजन कमी करण्याकरता त्यांनी शारीरिक व्यायामाचाच वापर करला पाहिजे आणि काही पथ्यपाणी जे असतं की काही अन्नपदार्थ त्या माणसांनी बाय चॉईस खावेत आणि काही अन्नपदार्थ त्यांनी ॲज अ रूल न खावेत म्हणजे साखर खाऊ नाही कोला ड्रिंक्स आईस्क्रीम्स फास्ट फूड पकवानं मिठाया ह्याचा त्यांनी सेवन करू नाही ह्या काही ढोबळ ज्या सूचना आहेत त्यानुसार आपल्याला म मधुमेह प्रतिबंधक उपचार निश्चित त्याचे अंमलबजावणी करता येते इंडियन डायबिटीज प्रिव्हेशन प्रोग्रॅम या नावाचा आमचे मोठे गुरुवरी आहेत डॉक्टर रामचंद्रन यांनी साधारणपणे पंधरा वर्षापूर्वी हा शास्त्रीय अभ्यास प्रकाशित केलेला होता आणि असं लक्षात आलं होतं की भारतीय ज्या माणसांना काठावरचा मधुमेह किंवा प्री डायबेटीस आहे त्यांनी जर उत्तम शारीरिक के व्यायाम केला उत्तम पथ्यपाणी जर केलं तर त्यांना मधुमेह होऊच नाही याच्यात ते मोठ्या प्रमाणावर यशस्वी होऊ शकतात आणि हा जो शास्त्रीय उपचाराचा भाग आहे हा अमेरिकेमध्ये चायनामध्ये फिन्डमध्ये अशा अनेक ठिकाणी झालेला आहे आणि तो चांगला यशस्वी झालेला आहे पण याकरता जनजागृती अत्यंत आवश्यक आहे मला वाटतं आपला कार्यक्रम आज जनजागृतीच्या स्वरूपातलाच आहे अगदी सर सर मधुमेह झाला हे कसे समजावे किंवा कोणत्या चाचण्या यासाठी कराव्या काय झालं आहे म्हणजे आजाराची लक्षणं आपण म्हणू तर मी मोठ्यांदा आणि दोन वेळा असं सा सांगेन की साधारणपणे शंभर लोकांचं जर मधुमेहाचं निदान मी आज केलं त्यातले योगा, योगा तर त्यातले पन्नास लोकांचं निदान हे योगायोगाने झालेलं आहे त्यांना काहीही त्रास नाही आहे मात्र ज्यांना काही त्रास आहे त्यांना काय त्रास असू शकतो तर त्यांचं अगोदरच त्यांना बी पी त्यांचं वाढलं आहे त्यांच्या शरीरातली चरबी वाढली आहे त्यांना हृदयविकार आहे त्यांना मूत्रपिंडाचा विकार आहे आणि त्याच्या अनुषंगाने मधुमेहाचं निदान झालं त्यांना हार्ट अटॅक आला पॅरालिसिस झालं म्हणून त्यांचं निदान झालं त्यांचं ऑपरेशन करायचं आहे साखर पाहिली म्हणून निदान झालं किंवा त्यांना लघुवी वारंवार होती आहे झपाट्याने वजन कमी आहे तोंडाला शोष पडतोय कदाचित पायाला आग आहे मुंग्या येत आहेत अशा स्वरूपाची लक्षणंसुद्धा असू शकतात ही आपण पूर्वसूचना किंवा लक्षणं म्हणू मधुमेहाची आणि उपाय जर तुम्ही म्हणाल तर ह्याला ढोबळमानाने आपण जे म्हणलो की शारीरिक व्यायाम आहाराचे पथ्य हे दोन मुख्य आहार आपल्या आजाराचं शास्त्रीय ज्ञान घेणं गेन, माहिती घेणं हाही उपचाराचाच एक भाग आहे योग्य त्या तपासण्या करणं मग ते हृदयविकाराच्या असतील डोळ्याच्या पडद्याचे फोटो असतील मूत्रपिंडाचे चेकअप असेल रक्तातली साखर हे निदानाकरता ओके रिकाम्यापोटी एकशे सव्वीसपेक्षा जास्त जेवल्यावर दोनशेपेक्षा जास्त म्हणजे डायबेटीस किंवा मधुमेह पण ह्या तपासण्यांच्या पलीकडे मधुमेह तज्ज्ञांचा सल्ला हा अत्यंत महत्त्वाचा त्यांच्या सल्ल्यानुसारच आपण जे काय उपचार घ्यायचे त्याला प्राधान्य द्यावं अगदी सर सर मधुमेहासाठी काय उपचार असू शकतात आणि कसे उपचार आहेत उपचाराचे जर आपण औषधोपचार असा जर त्याचा वापरला तर औषधामध्ये प्रामुख्याने दोन भाग आहेत एक म्हणजे गोळ्या आणि दुसरं म्हणजे तोंडाने घ्यायची औषध आणि दुसरं म्हणजे इंजेक्शन्स यातल्या गोळ्यामध्ये साधारणपणे भारतामध्ये आठ दहा निरनाळ्या प्रकारच्या क्लासेस याला म्हणतो आपण निरनाळे वर्ग असे औषधांचे आहेत या गोळ्या आहेत सगळ्या कुठली गोळी कुठल्या माणसाला जास्त योग्य द्यावी याकरता माणसाच्या शरीराचे निकष काही लावले जातात तपासण्यांचे काही निकष लावले जातात आणि सध्या गुणसूत्र किंवा जिनेटिक असाही त्या माणसाचं मॅपिंग किंवा अभ्यास केला जातो हा सरसा हा केला जात नाही पण काही केंद्रांमध्ये याची निश्चितपणे आपल्या भारतामध्ये सुविधा आहे आणि त्याच्या जिनेटिक मॅपिंगनुसार त्या माणसाला कुठलं औषध जास्त लाभदायक ठरेल याचाही आपल्याला योजना करून तशी औषधं त्याला देता येतात इंजेक्शनमध्ये प्रामुख्याने इन्शुलिन नावाचं इंजेक्शन तर जगप्रसिद्धच आहे हे इन्शुलिनचं शताब्दीचं वर्ष आहे एकोणीसशे एकवीस साली इन्शुलिनचा शोध लागला आज आपण दोन हजार एकवीसमध्ये बोलतो आहोत आणि दुसरे जी एल पी वन या नावाचे काही इंजेक्शन आलेले आहेत ज्या इंजेक्शनमुळे प्रभावीपणे माणसाचे शुगरही खाली येते त्याचबरोबर त्याचं वजन खाली येतं आणि हृदयविकार किंवा मूत्रपिंडाच्यापासून त्याला आजारापासून त्याला संरक्षणही मिळतं तर नवीन औषधंही खूप प्रभावी आहेत नुसता मधुमेह नाही तर मधुमेहाची कॉम्प्लिकेशन्स होऊ नाहीत हृदयाला आणि मूत्रपिंडाला सुरक्षितता मिळावी याकरतासुद्धा या औषधांचा वापर उत्तम पद्धतीने करता येतो अगदी सर आता जसं तुम्ही सांगितलं की नवीन औषधे आली आहेत इंजेक्शन आली आहेत सोबतच टेक्नॉलॉजी पण खूप डेव्हलप झाली आहे तर या नवीन टेक्नॉलॉजीचा मधुमेहाच्या उपचारामध्ये काही वाटा आहे का तुम्हाला थोडक्यात इतिहासा एक इतिहासाचा दाखला देतो म्हणजे तुम्हालाही जरा थोडासा निराळच रुची येईल कार्यक्रमामध्ये एकेकाळी लघवीमधली साखर ही तपासायची किंवा काही जुन्या शास्त्रज्ञांना डॉक्टरना शंका आली की या माणसाच्या लघवीला मुंग्या का लागतात बाबा तर त्या सा लघुवी साखर जास्त आहे आणि तो जो मनुष्य आहे हा हळूहळू रोडावत चाललेला आहे आता लघवीतली साखर तपासायची त्यावेळेला सोय नव्हती मग काय करायचे ते लोक डॉक्टर त्या लघवीची चव घ्यायचे आता हा प्रकार तुम्ही लक्षात घ्या शतकानुशतकापूर्वीचा सा। तिथून चालू करून लघवीतली साखर तपासून त्याच्यापुढे मग ग्लुकोमीटर आपण फक्त बोटात एक बारक्या थेंबावरती आपल्याला त्या पट्टीवरती ठेवला की त्याची साखर समजते आपण त टेक्नॉलॉजी यंत्रज्ञा खूप पुढं आलेलो आहोत आणि याच्यामध्ये दोन पद्धतीचे यंत्रणा आपण आणखीन विचारात घेऊ शकतो एक याला कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग आम्ही म्हणतो एक छोटासा गॅजेट असतं ज्याला आपण सेन्सॉर नावाचं म्हणतो ते त्याच्या पेशंटच्या पोटाला किंवा काही वेळेला मांडीला किंवा इथं दंडाच्या मागे असं आम्ही लावलेलं असतं आणि ते दर पाच मिनटाला दहा मिनटाला पंधरा मिनटाला शुगर रेकॉर्ड करतं त्या माणसाला वारंवार वार बोटाला टोचायला लागत नाही न शिरेमधनं रक्त काढायला लागतं आणि ह्या असंख्य रीडिंग जे आहेत म्हणजे साधारणपणे एकवीसशेपेक्षा जास्त रिडिंग ह्या माणसांचे मिळतात त्याचे ग्राफ्स त्याचा शुगर कुठल्या दिशेने प्रवास करते आहे तो व्यायाम करताना त्याची शुगर कमी झाली का तो पोहतो आहे तेव्हा त्याची शुगर कमी झाली का त्यांनी जर समजा पथ्यपाणी केलं तर त्याची शुगर बरी आहे का समजा त्यांनी पुरणाची पोळी खाल्ली तर त्याची साखर तीनशेला पोचते का या सगळ्या गोष्टींचा दिलेल्या औषधांचा शुक्रवारचा परिणाम हे सगळं आपल्याला लक्षात येतं तो मनुष्य झोपला असेल तरी त्याच्या साखरेचा ग्राफ चालू राहतो आणि ह्यावरनं त्या माणसाला आपण काय केलं की साखर वाढती आहे का नाही आहे याचाही शोध लागतो आम्हालाही कुठला उपचार प्रभावी याचा शोध लागतो आणि इन्शुलिन पंप हे जे यंत्र आहे हा पण टेक्नॉलॉजीमधला खूप मोठा भाग आहे आता पंप इतके उत्तम झालेले आहेत की पेशंटला स्वतःला कुठलाही निर्णय न घेता त्याची साखर आपोआप तपासली जाईल यंत्राद्वारे आणि त्या साखरेद्वारे तो पंप जो आहे हा त्या माणसाच्या रक्तामध्ये इन्शुलिन सोडेल याला आम्ही क्लोज लूप सिस्टीम असंही म्हणतो तर टेक्नॉलॉजी जी आहे ही खूप पुढं गेलेली आहे पेशंट आणि डॉक्टर ह्याच्यामधला कम्युनिकेशन जे आहे हे उत्तम पद्धतीने वारंवार होण्याकरता या टेक्नॉलॉजीचा फार मोठा उपयोग होतो साथीच्या रोगांमध्ये पेशंट आमच्याकडे येऊ शकत नव्हते तेव्हा व्हिडिओ कन्सल्टेशन ही पण एक टेक्नॉलॉजीचाच आपल्याला मिळालेला लाभ आहे ला 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 त्यामुळे ह्या पेशंटपर्यंत पोचायला आता आम्हाला खूप निरणाळे मार्ग उपलब्ध झालेले आहेत पेशंट जरी प्रदेशात असेल तरी देखील तो आमच्याशी संपर्क सहज या यंत्रांद्वारे करू शकतो त्याच्या शुगरचा ग्राफ जो आहे हा मला माझ्याच लॅपटॉपवरती दिसू शकतो आणि मी त्याद्वारे त्याच्या डायबिटीसकरता त्याला सूचना किंवा मार्गदर्शन करू शकतो तर टेक्नॉलॉजी ही जी आहे आणि ही वारंवार किंवा रोजच्या दिवसागणिक ह्या टेक्नॉलॉजीमध्ये सुधारणा होतच चाललेल्या आहेत तर मला असं वाटतं की डायबिटीस हा एक असं क्षेत्र आहे की जिथं टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणावरती डॉक्टर्स आणि पेशंट ह्या दोघांनाही संयुक्तपणे खूप मोठ्या प्रमाणावरती याचा लाभ आहे त्याचा लाभ जरूर करून घेता येतो आणि सगळ्याच टेक्नॉलॉजी काही महाग नसतात अतिशय सामान्य सुद्धा सहज खिशाला त्याच्या परवडेल अशाही उत्तम टेक्नॉलॉजी आता उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळे मधुमेह नियंत्रण कॉम्प्लिकेशन न व्हावं याच्याकरता मोठ्या प्रमाणावरती आपण त्याचा उपयोग करू शकतो आणि त्याचा लाभही होऊ शकतो म्हणजे सामान्य माणूस एकदम चांगल्या प्रकारे या टेक्नॉलॉजीचा वापर करून घेऊ शकतो आणि या टेक्नॉलॉजीद्वारे तुम्ही त्यांच्यावर उपचार करता तर तुम्हालाही मधुमेहाचा आजार असेल आणि तुम्हाला उपचार करून घ्यायचे असेल तर सध्या तुम्हाला जे संपर्क क्रमांक टी व्ही स्क्रीनवरती दिसत आहेत ते नोट करून घ्या आणि डॉक्टर सुहास एरंडे यांना नक्कीच संपर्क करा त्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शनही तुम्ही घेऊ शकता आणि त्यासाठी सरांचा पत्ताही स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही लगेच परत येतोय पाहत राहा साम मध्ये संजीवनीमध्ये ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मधुमेहाचा महाप्रलय या विषयावर आपण मार्गदर्शन घेतो आहे डॉक्टर सुहास एरंडे यांचं सर आपण टेक्नॉलॉजीबद्दल जाणून घेतलं ब्रेकच्या आधी मधुमेहामध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स येतात ती कॉम्प्लिकेशन्स कशी टाळावी याबद्दलही थोडं सांग मधुमेह जरी व्याख्या रक्तातल्या वाढलेल्या शुगरनी किंवा साखरनी होत असेल तरी मधुमेहाचं लक्ष किंवा त्याचा हल्ला हा विविध महत्त्वाच्या इंद्रियांवरती होतो जसे आपली रक्ताभिसरण संस्था हृदय आणि रक्तवाहिन्या त्याचबरोबर मूत्रपिंड त्याच्यानंतर मज्जापटल म्हणजे आपल्या डोळ्याचा पडदा किंवा रेटिना त्यामुळे दृष्टीवरती दुष्परिणाम होऊ शकतो मज्जातंतूंवरती दुष्परिणाम होऊ शकतो मज्जातंतू म्हणजे आपल्या संवेदना आपल्याला टोचलं किंवा बोचलं किंवा काही गार गरम स्पर्श होणं हे सगळे मज्जातंतूंचं काम आहे त्याचद्वारे हृदयाची गती कमी जास्त करणं आपल्याला घाम येतो त्याचं यंत्रणा अनेक ग्रंथींचं स्त्राव त्यातून येणं पचन संस्था या सगळ्यांचं जे नियंत्रण आहे हे मज्जातंतू करतात ह्या मज्जातंतूंवर मधुमेहाचा दुष्परिणाम जर झाला तर आपल्याला जखमा होऊ शकतात त्या जखमा चिघडू शकतात आतड्यांच्या हालचाली बिघडू शकतात लैंगिक शैथिल्य येऊ शकतं अचानक घाम येऊ शकतो हार्ट अटॅक आला तरी देखील बऱ्याच वेळेला आपल्याला वेदनाच होत नाही त्यामुळे सायलंट हार्ट अटॅक येतो आणखीन गुंतागुंती वाढतात तर मज्जातंतूंचे सुधाविकार होऊ शकतात आणि मधुमेह साध्या शब्दात टॉप टू to बॉटम तुम्ही तुमच्या मस्तकाला हात लावा तुमच्या पायाच्या तळव्याला हात लावा मधुमेहाचा सगळीकडे शिरकाव आहे सगळीकडे त्याच्या गुंतागुंती होऊ शकतात गुंतागुंत होऊ नये याकरता प्रथम मधुमेह आहे का नाही खात्री करा रिकाम्या पोटी जेवल्यावर साखर बघा तज्ञांचं सा मार्गदर्शन घ्या नंबर दोन या सगळ्या निर्णय इंद्रियांची तपासणी जर तुमच्या डॉक्टरांना वाटलं तर त्यांच्याकडनं करून घ्या जसं ई सी जी काढा रक्तातली चरबी बघा मूत्रपिंडाचं कार्य तपासा मूत्र लघवीची तपासणी करा डोळ्याचा पडा त्याचे फोटो काढा किंवा तपासून घ्या आहे का नाही प्रॉब्लेम ह्याची पहिली खात्री करा जर असेल त्याचे उपचार करा नसेल वार्षिक तपासणीमध्ये पुढच्या वर्षी पुन्हा एकदा त्याचा तपासणी करा म्हणजे खात्री करणं हे खूप महत्त्वाचं प्रत्येक गुंतागुंतीला काही ना काहीतरी उपचार आहे जसं साखरेसाठी मी गोळ्या आणि इंजेक्शन सांगितले तसं रक्तदाब चरबी कमी राहणं मूत्रापिंडाच्या कार्यात सुधारणा राहणं आणि ज्या काही नवीन औषधांचा मी जा मगाशी उल्लेख केला तर ही औषधं ही आज आणि उद्याला मूत्रपिंडाला संरक्षण देणं मूत्रपिंडाचं जीवनमान वाढवणं हृदयाचं चा पंपिंग चांगलं ठेवणं हृदयविकार कमी व्हावा यासाठी मदत करणं चोक झालेल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत ह्यासुद्धा खुल्या व्हाव्यात किंवा त्याचं चोकिंगचा स्पीड कमी व्हावा यासाठी मदत करणं या नवीन औषधांचा हे खूप मोठे लाभ आहेत त्यामुळं नुसतं साखरेकडे न बघता इंद्रियांच्या संरक्षणाकडेही बघा असा सध्या आम्ही सल्ला आमच्या उपचार करणाऱ्या महत्वाचा प्रतिबंधक उपाय आपण बऱ्याच वेळा काय होतं मला काहीच नाहीये आणि त्यामुळं माझं सगळंच ओके असं आपण जाहीर करतो त्यात ढोबळमानाने किंवा सामान्य दृष्टीने बिलकुल चूक नाही परंतु आपली चाळीशी उलटली आहे आपल्या आई वडिलांना डायबिटीस होता आपण फारसा व्यायाम करत नाही आपलं पोट आता मध्यमवयीन आहे सुटत चाललेलं आहे कदाचित आपण थोडंसं स्मोकिंग किंवा अल्कोहोल ह्याच्यात सुद्धा मध्ये मध्ये करत असतो अशा परिस्थितीमध्ये आपण साखर रक्तदाब वजन पोटाचा घेर या सामान्य तपासण्या ज्या शंभर दोनशे रुपयात सहज होतात ह्या तुम्ही निश्चित करा त्रास झाल्यावरच शहाणपण का बरं आपण माणूस आहोत आपण विचारवंत आहोत तर ठेस लागल्यावर शहाणपण नको मधुमेहामध्ये आम्ही असं म्हणतो की ठेस लागली तरी संवेदना नसतील तर ठेस लागली हेही समजत नाही दुसऱ्या माणसाला दाखवायला लागतं की अरे तुला ठेस लागलेली आहे त्यामुळे तुम्ही तपासून घेणं गरजेचं आहे इंडियन रिस्क स्केल अनेक ठिकाणी लावलेलं असतं त्याच्यावर तुम्ही स्वतःला बघा तुमची रिस्क जोखीम मोजून घ्या त्याला पैसेही पडत नाहीत त्यानुसार तुम्ही तपासणीचा निर्णय घ्या साखरेची तपासणी आमच्यासारखे जे सेंटर्स आहेत इथे आम्ही बारा महिने साखरेच्या निदानासाठी कुणी आलं तर आम्ही ह्या तपासण्या फ्री ऑफ चार्ज कम्प्लिटली मोफत करत असतो मधुमेह दिन आहे चौदा नोव्हेंबरला त्यानिमित्ताने आम्ही जवळजवळ तीन महिन्याचं आमचं शंभर दिवसाचं सत्र असतं की या शंभर दिवसात दहा हजार लोकांची तपासणी व्हावी आणि ही तपासणी मोफत केली जाते याचा तुम्ही जरूर लाभ घेऊ शकता दुसरी गोष्ट डॉक्टरांचा सल्ला सुरुवातीपासून घेणं आणि नियमाने तपासणी करणं त्रास झाल्यावर नाही किंवा टाळाटाळ ताड़ नाही कारण जर नजर नाही टाकली लक्ष नाही ठेवलं तर मधुमेहाच्या गुंतागुंती होतात मोस्ट ऑफ द पीपल गेट ॲफ्लिक्टेड बिकॉज ऑफ इनअटेंटिव्ह ऑर निग्लेक्टिंग नेचर ते करू नका साखर ताब्यात ठेवा बीपी ताब्यात ठेवा कोलेस्ट्रॉल ताब्यात ठेवा निर्व्यसनी राहा रोज व्यायाम करा तुमचा खर्च कमी राहील तुम्ही कॉम्प्लिकेशनपासून दूर राहात लक्षात असं घ्या शंभर रुपये जर मधुमेहासाठी खर्च झाले तर त्यातले नव्वद रुपये कॉम्प्लिकेशन किंवा हॉस्पिटलायझेशनसाठी खर्च होतात फक्त दहा रुपये इतर खर्च असतो तर त्याच्यावरच जर आपण राहिलो तर आपण वर्षानुवर्ष चांगलं उत्तम जीवन जगू शकू विदाउट एनी इम्पेअरमेंट ऑफ क्वालिटी ऑफ लाईफ दॅट इज हाऊ यू मॅनेज युअर एक्सपेन्सेस ऑफ डायबिटीज अगदी सर आणि हेच शंभर दोनशे रुपये वाचवण्यासाठी आजकाल लोक समाज माध्यमात बघत असतात की मधुमेहावर काय उपचार असतील आणि त्यांच्यावर ते विश्वास ठेवतात या समाज माध्यमांच्या माहितीवर विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे समाज माध्यमांमध्ये आपण लक्षात असं घ्यायला पाहिजे की त्याच्यामध्ये संपादकीय काही प्रकार नसतो आज मी जर समजा एखाद्या शास्त्रीय नियतकालिकामध्ये जर मला काही लेख प्रकाशित करायचा असेल माझं काही संशोधन अभ्यास जर तिथे प्रकाशित करायचा असेल तर तिथे संपादकीय मंडळ असतं ते सगळ्या माझ्या वाक्यानवाक्याची चिरफाड करतात कसोशीनी तपासतात की हे सगळं शास्त्राला धरून आहे का योग्य पद्धतीला धरून आहे का जर त्यांच्या पसंतीला ते आलं शास्त्राला पसंतीला आलं तरच तो लेख जो आहे हा शास्त्र आमच्या नियतकालिकामध्ये किंवा वृत्तपत्रामध्ये पब्लिश होतो उगच कोणाला मनाला येईल त्याच्यात ते तसं समाज माध्यमांचं काय आहे की आपल्या मनात काही विचार आले तर आपण ते टाईप करून माणसांना पाठवून देऊ शकतो त्याच्यात संपादकीय नाही त्याच्यामध्ये शास्त्र असेलच असा नेम नाही आणि त्यामुळं त्याच्यावर भरोसा किती ठेवायचा तर त्यामुळं माध्यमांवरची विश्वास ठेवण्या अगोदर तुमच्या वैद्यकीय तज्ज्ञांकडे त्याच्या पडताळा करा त्याची खात्री करून घ्या ते जर म्हणले की बाबा असं असं करा मग जरूर करा त्याच्यामध्ये नुकसान नाही कारण त्यांचा शास्त्रीय मेंदू आणि विचार त्याच्यामध्ये तुम्हाला दुजोरा देण्याकरता आलेला आहे नुसतं समाजमाध्यमांना ब्लाइंडली ज्याला म्हणतो आपण तसं फॉलो करणं हे बऱ्याच वेळेला तितकं लाभदायक ठरत नाही आणि नुकसान दरवेळेला होईल असं नाही पण महत्त्वाचा वेळ वाय जाऊ शकेल आणि लॉस ऑफ टाईम ऑल्सो कॅन बी अ प्रॉब्लेम डाऊन द लाईन म्हणून समाज माध्यमांवर जर काही आपल्याला त्याच्यातलं काही करावं असं वाटत असेल आपल्या डॉक्टरांना विचारा ते हो म्हणले तरच ते करा अन्यथा करू नका अगदी सर सर एक खूप महत्वाचा प्रश्न असा येतो की कोरोनामुळे मधुमेह होण्याचे चान्सेस आहेत का किंवा कोरोनामुळे मधुमेह होतं का गेले दीड पावणे दोन वर्षापासून सगळं जग ह्या करोनाच्या विषाणूच्या विळख्यात आहे आणि महाप्रलय आपण जो मधुमेहाचा म्हणतो हा तर गेले साधारणपणे पंचवीस ते तीस वर्षापेक्षा जास्त चालू आहे तर ह्या महाप्रलयाला ह्या नवीन विषाणूमुळे आणखीन दुजोरा मिळालेला आहे पुष्टी मिळालेली आहे करोना आणि मधुमेह यांचं एक प्रकारचं संगनमतही आहे आणि एक प्रकारचं शत्रुत्व पण आहे करोनामुळे मधुमेह होतो का तर काही संशोधना वाटे असं लक्षात आलं आहे की करोनाचा व्हायरस हा स्वादुपिंडाच्या बिटापेशींचंही पेशींचंही नुकसान करू शकतो त्यामुळं करोनाच्या अगोदर त्याला काहीही नव्हतं त्या माणसाला कोरोना झाला आणि नंतर त्याला मधुमेह झाला आणि तो मधुमेह कदाचित कायम त्यासाठी त्याच्याबरोबर राहिला असं आता नवीन संशोधनामध्ये लक्षात येतं आहे मात्र याचं पूर्ण अभ्यास व्हायला कदाचित अजून दोन चार वर्ष जाऊ शकतील डा कोविड ॲब रजिस्ट्री या नावाची सध्या जागतिक एक नोंदवही केलेली आहे या वहीमध्ये आम्ही आमच्या पेशंटशी नोंद करतो आहे त्याचं विश्लेषण झाल्यानंतरच आपण करोनामुळे डायबेटीस होतो का असं बोलू शकू पण कोरोनामुळे माणसं बाहेर पडत नव्हती कोरोनामुळे माणसांना व्यायाम करता येत नव्हता करोनामुळे दबाव होता सगळ्या जगांवर मानसिक ताण होता काही जवळचे माणसं गेले करोनामुळे त्यामुळे माणसं दुःखात लपेटली आणि ह्या सगळ्याचा त्यांच्या विचारावर आचारावर आणि व्यायामावर नक्की परिणाम झाला कदाचित त्यामुळे सुद्धा सेडन्टरी हॅबिट वाढल्या म्हणूनही करोनाचं करोनामुळे डायबिटीसचं प्रमाण जगात वाढलं असं एक प्रासंगिक आपल्याला त्याचं जोड करून देता येईल अगदी सर खूपच छान मार्गदर्शन तुम्ही देत आहे तुम्हालाही सरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन घ्यायचं असेल किंवा सरांना संपर्क करायचा असेल तर सध्या जे संपर्क क्रमांक तुम्हाला टी व्ही स्क्रीनवरती दिसत आहेत ते नोट करून घ्या आणि लगेचच सरांना संपर्क करा मधुमेहाचे काहीही आजार असतील तर तुम्हाला सर विस्तृतपणे मार्गदर्शन करतील सर तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती एवढ्या सोप्या भाषेत आम्हाला सगळं समजावून सांगितलं आणि हे उपचार कसे क करावेत मधुमेह कसा टाळावा हे हे सगळं समजून सांगितलं त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद साम संजीवनीमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा साम टीव्ही